कधी आंदोलन केलं नव्हतं. आणि सांगायचं की शनीची शिळा तिथं आहे, मी आध्यात्मिक आहे, मी देवाला मानते, तर मला तिथे जसा पुरुषांना तिथं जायला अधिकार आहे तसा महिलांनाही मिळाला पाहिजे, तसा मलाही अधिकार मिळाला पाहिजे. आज शनी शिंगणापूरचा चौथरा असेल, नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, शबरीमाला मंदिर असेल केरळचं, किंवा हाजी अली दर्गा असेल, समानतेचा अधिकार महिलांना मी मिळवून दिलेला आहे. मला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं, व्हाईट कलरचा ड्रेस होता माझ्या डोक्यातून आणि माझ्या त्या ड्रेसमधून हा 850 ते 900 वर काचेचे तुकडे बाहेर आले. ती बिग बॉसच्या घरात व्यवस्थित मिक्सर झाली नव्हती किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यासाठी नवीन होत्या. हॅलो फ्रेंड्स, मी सोनम. सोमोस्ट अपच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी. आज पुन्हा एकदा एक खास व्यक्तिमत्व घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. आपल्याला लहानपणापासून किंवा आपल्या अपब्रिंगिंगमध्ये आपण नेहमी ऐकत आलो आहे की आपण पुरुषप्रधान संस्कृतीत राहतो. पण अशाच याच सो कॉल्ड पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अशाही काही स्त्रिया असतात ज्यांनाही पुरुषांची मक्तेदारी मान्य नसते. मग अशा वेळेला त्या काय करतात, तर या विरोधात त्या मैदानात उतरतात. स्वतःसोबतच आपल्या बरोबरच्या इतर महिलांचंही स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लाठीमार असू दे किंवा मोर्चे असू दे किंवा आंदोलनं असू दे अशा असंख्य गोष्टींना त्या सामोरं जातात. आणि मग काय होतं, समाज परिवर्तन. असंच महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महिलारज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही कुठल्या सिनेमाची कथा मी सांगत नाही आहे, ही आहे आप भीती एका महिलेची, जिला मी आज तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. तर त्या आहेत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई. नमस्कार तृप्तीताई, खूप मनापासून स्वागत आपल्या सोमोसाच्या आजच्या एपिसोडमध्ये. कशा मस्त. सगळ्यात प्रकाश होतात जे आल्या तृप्तीताई देसाई, त्या कशामुळे आल्या आणि ते सगळं जगजाहीर आहे, पण एक ती तो एक तो त्या एरामध्ये मला तुम्हाला घेऊन जायचंय. कशी ती सुरुवात नेमकी झाली आणि कसं सगळं कामकाज सुरू झालं? मी कॉलेजमध्ये असल्यापासून सामाजिक कार्यकर्ते कार्य करत गेले, सुरुवातीपासून काम करत गेले. अनेक वेळेला काही गोष्टींची दखल घेतली गेली, काही गोष्टींची दखल घेतली गेली नाही. आणि मग भूमाता ब्रिगेडची स्थापना 2009 साली केली. महिलांवर कुठे अन्याय अत्याचार झाला, कुठे कुणाची फसवणूक झाली, कामगारांना न्याय मिळाला नाही, भ्रष्टाचार कुठे झाला, तर त्या विरोधात आवाज उठवायचा यासाठी संघटना स्थापन केल्यानंतर अनेक लोक जोडले गेले आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर जे आहे ते आम्ही काम करत गेलो. आणि आपण बघितलं असेल की 2015 साली जेव्हा शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा हे आंदोलन जे आहे ते पुकारलं आणि आम्ही जे पुण्यामध्ये काम करत होतो, जे थोडंफार याच्या आधी काही कामांमुळे राज्यात माहीत होतं, परंतु ते आंदोलन घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्त्री पुरुष समानता असली पाहिजे आणि महिलांना अनेक बाबतीत का अडवलं जातं, संविधानानं जर अधिकार दिलेला आहे मग तो प्रार्थनेचा असेल, समानतेचा असेल, परंतु तो जर आम्हाला मिळाला नाही तर आम्ही अजिबात ऐकणार नाही, ही जेव्हा भूमिका घेतली तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या आंदोलनाची दखल घेतली गेली. तर फक्त शनी शिंगणापूर पर्यंतच ते मर्यादित न राहता तुम्ही इतरही अनेक ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या, तर त्या संदर्भात काय अनुभव होता? अनेक वेळेला महिलांच्या किंवा पुरुषांच्या बाबतीत जी आहे ती भीती निर्माण केली होती. अनेक वर्षांपूर्वीचा जो इतिहास आहे की महिलांनी गाभाऱ्यात जाऊ नये, महिलांना मासिक पाळी येते, मग त्यांना अपवित्र मानलं जातं. आणि आता 21व्या शतकामध्ये जेव्हा महिला खांद्याला खांदा लावून काम करतायत, म्हणजे जेवढं पुरुष काम करतायत तेवढ्याच अगदी डे शिफ्ट असेल, नाईट शिफ्ट असेल, सगळीकडे महिला काम करतायत. आणि कोणत्याही भक्ताची श्रद्धा महत्वाची असते, तो मग पुरुष भक्त असेल किंवा महिला भक्त असेल. आणि देवाने कधीच कुठल्या भक्तामध्ये भेदभाव केलेला नाहीये, कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये असं लिहिलेलं नाहीये की महिला जी आहे ती गर्भगृहात आली नाही पाहिजे किंवा महिलेनी जे आहे तो देवाला अभिषेक घालू नये, स्पर्श करू नये. आणि मग कुठंतरी पुरुषी मानसिकता असलेली जी किंवा पुरुषी मक्तेदारी असलेली जी एक मानसिकता आहे त्या लोकांनी महिलांसाठी काही नियम बनवले आणि ते नियम जसे जसे अनेक वर्ष चालत गेले तस तसं लोकांना सुद्धा जे आहे ते आपलेसे वाटायला लागले आणि मग ते चुकीचे नियम सुद्धा. म्हणजे आम्ही जेव्हा आंदोलन केलं की शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या तेव्हा अनेक महिलांनी सुद्धा मला विरोध केला होता, कारण महिलांच्या मनात भीती होती की आपण जर चौथऱ्यावर गेलो तर शनीच्या 7:30 लागू शकते किंवा आपण जर तिथे जे काय ते नियम मोडले तर आपल्याला काही ना काही भोगावं लागेल, असे जी काही भीती घातली होती ती कुठंतरी मोडायची होती. आणि शनी शिंगणापूरच नाही तर सगळ्या जाती धर्मांच्या मंदिरात
मग आम्ही हजी अली दर्ग्याला केलेलं आंदोलन असेल किंवा जिथं जिथं महिलांना दावललं जातं दुय्यमतेचं स्थान दिलं जातं तिथं तिथं तो आवाज उठवला आणि आपण बघितलं असेल की त्या आंदोलनात त्रास भरपूर झाला परंतु आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाली. आज शनिशिंगणापूरचा चौथरा असेल, नाशिकचं त्र्यंबकेश्वर मंदिर असेल, शबरीमाला मंदिर असेल केरळचं किंवा हजी अली दर्गा असेल, समानतेचा अधिकार महिलांना आम्ही मिळवून दिलेला आहे. आणि ज्या महिला किंवा जे कट्टर हिंदुत्ववादी लोक होते जे आम्हाला विरोध करत होते आज ते सुद्धा जोडीने जाऊन चौथऱ्यावर किंवा गाभाऱ्यात दर्शन घेत आहेत. तर हा तुमच्या आंदोलनाचा एक मोठा यशस्वी वाटा आहे मी असं म्हणेन. नक्कीच हा जो स्वभाव आहे की हा स्त्री पुरुष समानतेचा आपण शाळांमध्ये शिकतो बऱ्याचदा, पण हे कुठेतरी अपब्रिंगिंग आपल्यामध्ये व्हावं लागतं, त्याशिवाय हे पूर्ण आंदोलनापर्यंत पोहोचत नाही. ह्याची सुरुवात नेमकी कुठे झाली? म्हणजे तुमचा हा रिवेलियसपणा जो आहे तो आधीपासून होता की यामध्ये उतरल्यानंतर झालेला आहे? नाही, मी माझा जन्म कोल्हापूर आणि कर्नाटक बॉर्डर निप्पाणीला झालेला आहे आणि माझं लहानपण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यामुळं आक्रमकता पहिल्यापासूनच आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण चुकीचे नसेल तर कुठेही माघार घ्यायची नाही, ही कोल्हापूरची पद्धत आहे. आणि मग जसं जसं मी आवाज उठवत गेले, काही गोष्टी आपल्या बरोबर असताना जेव्हा लोक ट्रोल करत होती, घाणेरडं बोलत होती, शिव्या देत होती, चारित्र्य हनन करत होती, पण आपण बरोबर आहोत ना, आपण जे करतोय ते जर यशस्वी होणार असेल तर आपण ठाम राहणं गरजेचं आहे. जे चुकीचे लोक विरोध करतायत त्याकडे आपल्याला आपण पुढे चाललोय म्हणून विरोध होतोय, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच जो आक्रमक माझा स्वभाव पहिल्यापासून आहे तोच तीच आक्रमकता मी तिथं दाखवली आणि ते मीडियाने जसं जसं दाखवलं तसं लोकांपर्यंत पोहोचत गेलं. परंतु पहिल्यापासूनच कुठल्याही गोष्टीमध्ये माघार न घेणं, आपली बाजू जर योग्य असेल तर तिथे शेवटपर्यंत आपण ती बाजू मांडणं किंवा ती यशस्वी होईपर्यंत आपण प्रयत्न करणं हे मी पहिल्यापासून करत आली आहे. परंतु जेव्हा मीडियाने दखल घेतली तेव्हा ही बाजू लोकांपर्यंत पोहोचत गेली. नक्कीच तुमच्या याच सगळ्या जे काही तुमचे फॅक्टर्स आहेत ते एका अशा घराला दिसले की ज्याच्यामध्ये तुमची एंट्री झाली तिकडे. आणि जर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर तुमची दखल झाली असेल तर त्या एका गोष्टीमुळे तुम्ही घराघरात पोहोचलात हे बोललं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. महाराष्ट्रात बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री मिळाली तृप्तीदाईंना, तो प्रवास कसा सुरू झाला आणि तो बिग बॉसचा कॉल काय म्हणजे त्या दिवसाचं काय होतं? मंदिराची आंदोलन जेव्हा आम्ही करत होतो, खरं तर 2017 साली हिंदी बिग बॉस मध्ये मला बोलवलं होतं, परंतु आंदोलन सुरू होती त्यात इतका विरोध होता, वेगवेगळ्या गोष्टी सुरू होत्या, अशा वेळेला बिग बॉस मध्ये जायचं का नाही, तर त्यावेळेला मी गेले नाही. परंतु जेव्हा बिग बॉस मराठी मधून मला फोन आला, त्यांची काही टीम मला जेव्हा भेटायला आली, तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की नक्कीच मला यायला आवडेल. मी म्हणजे मराठी भाषा किंवा मराठी भाषेतून ते बिग बॉस होणार होतं आणि मला एक हे होतं की इतकी मोठी प्रसिद्धी मिळेल अशी मला अजिबातच अपेक्षा नव्हती. कारण आता जर आपण बघितलं की बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर एक सामाजिक कार्यकर्ती कशी सेलिब्रिटी होऊ शकते आणि प्रत्येक अगदी चौकाचौकात असेल, अगदी घराच्या बाहेर जरी उभं राहिलं तरी लोक आवर्जून येतात, सेल्फी काढतात, अनेक कार्यक्रम म्हणजे महिन्याला मी शेकडो कार्यक्रम करत असते, एवढं प्रेम लोकांचं मिळेल असं वाटलं नव्हतं. परंतु बिग बॉसच्या माध्यमातून ते मिळालं आणि बिग बॉसचं व्यासपीठ मला जे आहे ते सकारात्मक ठरलं. बिग बॉस मधून फोन आल्यावर किंवा त्यांच्याशी बोलताना मी हेच सांगितलं की त्यांनी मला जेव्हा विचारलं की बिग बॉस मध्ये मग आल्यावर नेमकं काय, ते सांगितलं की आंदोलनं झाली, प्रसिद्धी मिळाली, परंतु माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, लोकांना मी टीव्हीवर सातत्यानं भांडताना दिसलीये, त्यामुळे लोकांच्या अनेक अशा गोष्टी होत्या की ह्या बाईला भांडताच येतं फक्त, किंवा हिच्याशी कोणी लग्न करणार आहे का, माझं लग्न झालेलं अनेक लोकांना माहिती नाहीये, किंवा ही स्वयंपाक करते का, हिला बाकीचं काहीच येत नाही, अशा अनेक वेगवेगळं ट्रोलिंग वगैरे सुरू होतं. आणि मला असं वाटायचं की अरे मी स्वभावाने एवढी चांगली आहे किंवा मी समजून घेणारी सुद्धा आहे, आणि ही दुसरी बाजू कधीही टीव्हीला दिसलेली नव्हती. आणि रियालिटी शो मध्ये आपण खरोखर कसे आहोत हे दिसतं, तर तो उद्देश होता आणि मला वाटतं की उद्देश सफल झाला माझा. बाहेर आल्यावर जे लोकांचं प्रचंड प्रेम मिळतंय, तर बिग बॉसचा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खूप चांगला ठरला. आणि तिथून आल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे जे एक वेगळा अनुभव आम्ही अनुभवतोय ना, म्हणजे कधीही वाटलं नव्हतं बिग बॉसमध्ये गेल्यानंतर आपण टीव्हीला दररोज दिसणार आहोत, थोडीफार प्रसिद्धी मिळेल इतकं माहीत होतं, परंतु बाहेर आल्यानंतर सेलिब्रिटी
म्हणून लोक ज्या पद्धतीनं पाहायला लागले, किंवा कलाक्षेत्राशी निगडीत अनेक जे काही ऍक्टर ऍक्ट्रेस किंवा मॉडेल अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांना मला बोलवतात, म्हणजे आणि तो वर्ग जो आहे तो जोडला गेला. बाहेर आल्यानंतर खरोखरच तृप्तीताई तुम्ही कशा आहात हे आम्हाला कळालं, असे अनेक जण सांगायला आले. जे ट्रोलिंगद्वारे चारित्र्य हनन करत होते, काही शिव्या देत होते, त्यातले काही जण येऊन म्हटले की ताई आम्हाला पूर्णपणे तुमची पार्श्वभूमी माहीत नव्हती म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या कमेंट केल्या, तर आम्हाला माफ करा. तर बिग बॉसच्या माध्यमातून जे आहे ती मोठी संधी मिळाली आणि आपण म्हणतो ना की संधीचं सोनंही झालंय. हो नक्कीच, जसं बिग बॉसमुळे बाहेर प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, सहकाऱ्यांचं प्रेम मिळालं, तसं बिग बॉसच्या घरामध्ये राहिल्यावर जे इतर कंटेस्टंट होते त्यांच्यापैकी कोणासोबत अजून आहे मैत्री, कोणासोबत काय तशन काय? नाही संपर्क. हो, बिग बॉसची जी आमच्या वेळेची टीम होती, आम्ही 15 ते 16 जण तिथे होतो आणि आमचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. मला माहित नाही की पहिल्या 2 सीझन किंवा आत्ताच्या 4th season मध्ये किती जण एकत्र आहेत, परंतु माझा स्वभाव किंवा मी ज्या पद्धतीनं तिथं राहिले, एकूण 1 सदस्य माझ्या संपर्कात बिग बॉस मराठी आमच्या सीझन 3 मधला आहे. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र भेटतो, प्रत्येकाचे वाढदिवस असेल किंवा कुठे जर जाणं असेल, कोणी पुण्यात आलं तर मला आवर्जून फोन करतं, कोणी ऑफिसला भेटायला येतं, किंवा आम्ही एकत्रित जे आहे ते काही ठिकाणी भेटत असतो. तर खूप छान तो ग्रुप जोडला गेला. त्यामध्ये कधी कुणाची त्यावेळेला टास्कच्या दरम्यान काही वेळेला काही होतं की मी बऱ्याच वेळेला संचालक होते, काही निकाल दिले असतील त्यावेळेला बऱ्याच जणांचा काही राग होता, किंवा घरात अशा अनेक गोष्टी झाल्या असतील की ज्याच्यामध्ये भांडणं झाली होती, परंतु आता मात्र कुणाशीही तसं कुठलंही वैर नसतं. तो टास्क आणि तिथल्या जो आहे तो वातावरणात जशी परिस्थिती येते तसं तिथं वागायचं असतं, पण बाहेर आल्यावर आमच्या सगळ्यांची खूप छान मैत्री झालेली आहे. नक्कीच, त्यावेळेला ना बिग बॉसच्या दरम्यान मी स्वतः खूप फॉलो केलेला बिग बॉसचा तुमचा सीझन, त्यामुळे थोडस मला माहिती आहे किंवा आठवतंय अजून की शिवलीला सोबत तुमचं थोडस फार व्हायचं त्यावेळेला. तर नंतर बाहेर आल्यानंतर कशी काय भेट झाली, कधी काय बोलणं झालं? शिवलीला कीर्तनकार आहे आणि त्याच वेळेला बिग बॉसच्या घरात यायच्या आधी इंदुरीकरांच्या प्रकरणामध्ये मी आक्रमक होते. करांना 80% व्हिडिओ जे आहेत ते युट्यूबवरचे काढायला लागले होते आणि मला वाटतंय की म्हणूनच कदाचित तृप्ती देसाई आणि कीर्तनकार असे जे आहेत ते कंटेस्टंट त्यांनी आणले होते. त्यावेळेला शिवलीला बरोबर भांडणं कधी झाली नाही, परंतु अनेक प्रश्न स्पष्टपणे विचारणारी मी आहे, त्यामुळे मग इंदुरीकरांना ज्या वेळेला आम्ही महिलांच्या अपमानाबाबत विचारत होतो तेव्हा तुमच्यासारखी महिला कीर्तनकार का बोलली नाही, किंवा असे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यामुळं शिवलीला स्वतः घाबरत माझ्याशी बोलायची नाही, किंवा अनेक वेळेला तिला असं वाटायचं की आपण बोलताना बाहेर जर दिसलो तर मग कीर्तनकार किंवा बाकी वारकरी संप्रदायातले जे लोक आहेत ते बाहेर आपल्याशी कशा पद्धतीनं वागतील. त्यामुळे मी कधीही तिच्याशी कधी चुकीचं वागले नाही, पण उलट मी चांगल्या पद्धतीनं तिला सांगायचंय. परंतु ती बिग बॉसच्या घरात व्यवस्थित मिक्स झाली नव्हती, किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तिला तिच्यासाठी नवीन होत्या. आणि जरी तिथे काही वाद झाले असतील, वाद झाले, कारण माझा जो मुद्दा होता तो मुद्दा मी विचारणे आणि त्याच्यावर तिचं उत्तर येणं याच्यामध्ये निश्चितच वाद होता, कारण ती इंदुरीकरांची बाजू घेत होती. जो महिलांचा अपमान करतो त्याची बाजू जर कोणी एखादी महिला कीर्तनकार, ज्या महिला कीर्तनकारांना आम्ही पाठबळ देतो किंवा महिला कीर्तनकार झाल्या पाहिजेत युवा कीर्तनकार असं सांगतो, तिथं जर चुकीच्या माणसाची कोणी बाजू घेत असेल तर नक्कीच वाद होते, परंतु ते वाद तेवढ्यापुरते होते. त्याच्यानंतर मग अनेक वेळेला आता तिची जेव्हा कीर्तन असतात, माझी भेट झाली नाही, परंतु अनेक वेळेला आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, किंवा बऱ्याच वेळेला कोणी तिचा नंबर मागितला किंवा तिला माझा कोणी नंबर मागितला तर आम्ही शेअर करत असतो, किंवा काही निरोप असेल तर एकमेकींना जे आहे ते फोनवर देत असतो. नक्कीच, तर बिग बॉसनी माणसं जोडलेली आहेतच तुमच्या आयुष्यामध्ये आणि ही जी काही कामं तुम्ही करताय या दरम्यान काही असे प्रसंग आहेत का की जे प्रकर्षाने आठवतात किंवा ते कायमस्वरूपी लक्षात राहतील, मग ते आंदोलन करतानाचे असू दे किंवा मग पुढची काही वाटचाल जे तुम्ही केलीत नंतर शिर्डीलाही बऱ्यापैकी झालं होतं, साऊथ मध्ये बऱ्यापैकी झालं होतं, तर त्या दरम्यान काय असं आहे जे वाटायला आलं की अपेक्षाच केली नव्हती त्याची? आंदोलन करत असताना शनी शिंगणापूरचं आंदोलन जे आहे ते 2016 साली जे आहे ते यशस्वी झालं. कालांतराने सगळीच आंदोलनं यशस्वी झाली. काही ठिकाणी सरकारने जे आहे ते एफिडेविट दिलं, काही ठिकाणी सुप्रीम कोर्टात हायकोर्टात निकाल लागले, काही ठिकाणी आम्ही
प्रवेश केला आणि तो संविधानानं दिलेला अधिकार होता. आणि हे सगळं करत असताना मी काही माझ्यासाठी करत नव्हते, मला कुणीही तिथे पाठवलं असतं, दर्शन झालं असतं, मी घरी आले असते. समस्त महिला वर्गाला याचा लाभ झाला पाहिजे किंवा असा जो भेदभाव आहे तो मिटला पाहिजे यासाठी मी ते आंदोलन करत होते. आणि नाशिकला जो अनुभव आलेला होता, नाशिकला जेव्हा आम्ही मंदिराचं आंदोलन करत होतो त्याच वेळेला रात्री जेवण करून निघताना माझ्यावर प्रचंड मोठा हल्ला झाला, मला ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या चालत्या गाडीवर जी आहे ती दगडफेक झाली, ऍसिड हल्ला किंवा जे काही पेट्रोल डिझेल आणलं होतं गाडी जाळून पूर्णपणे संपवण्यासाठी. आणि हे जेव्हा समोर बघत होता आणि त्याच वेळेला समोर असं दिसलं की नाही आज आपला शेवटचा दिवस आहे, कारण त्या गाडीत मी बसलेली होते, आम्ही 7-8 कार्यकर्ते होतो, त्यातल्या 5 महिला होत्या, बाकीचे पुरुष होते. त्या संदर्भात रात्रभर म्हणजे अगदी 10 किलोमीटर दगडफेक सुरू होती, गाडीची एकही काच राहिलेली नव्हती. ज्या महिला आमच्या गाडीत बसलेल्या होत्या कुणाला बीपीचा त्रास सुरू झाला, कोणी घाबरलेल्या अवस्थेत होतं, कुणाला काही लागलेलं होतं. आणि त्याच वेळेला मी तिथं जर जिवंत आहे हे कळलं असतं तर कदाचित गाडी जाळून टाकली असती. आणि म्हणून आमच्या एका कार्यकर्तीने माझा चेहरा जो आहे पहिले 2 ब्लॉक तोंडावर आले परंतु ते चुकवले, पर त्या लोकांना असं वाटलं की कदाचित ते मला लागले आणि मी तिथं मृत्यू पावले. आणि म्हणून 10 किलोमीटर नंतर जेव्हा पोलिसांची गाडी आम्हाला जॉईन झाली तेव्हा ती दगडफेक कमी झाली. सिन्नर पर्यंत गाडी नेली, ड्रायव्हरने सुद्धा जरी गाडी सोडली असती तर कदाचित आम्ही सगळे जे काही 7-8 जण होतो आमचा मृत्यू झाला असता. आणि त्याच वेळेला आम्ही बघितलं की जेव्हा मला गाडीतून बाहेर काढलो मी बेशुद्ध अवस्थेत होते, कारण बऱ्याच वेळेला मला असं दाबून ठेवलेलं होतं. मला जेव्हा गाडीतून बाहेर काढलं, व्हाईट कलरचा ड्रेस होता माझ्या डोक्यातून आणि माझ्या त्या ड्रेस मधून 850-900 वर काचेचे तुकडे बाहेर आले होते. हा, आणि बऱ्याच जणांना त्रास झाला, त्यातल्या एका आमच्या कार्यकर्त्याला जे आहे तो दगड लागला, त्याला 10 टाके पडले. आता आमची कोर्टात केस सुद्धा चालू आहे. परंतु आपण चांगलं काम करत गेला आणि कुठेही भीती नाही ठेवली तर मला वाटतंय की परमेश्वर सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत असतो. आमच्या ह्याच्यात सगळे जे आहेत ते आता व्यवस्थित आहेत. म्हणजे ज्या वेळेला हा हल्ला चालू होता म्हणजे मला वाटतं की चांगलं काम करत असताना तुम्ही विरोध करा किंवा तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर केस करा किंवा आंदोलनं करा, तुम्ही लोकशाही पद्धतीनं मांडलं पाहिजे. परंतु त्यावेळी ठार मारण्याचा प्रयत्न जो झाला तो मला वाटतं की आयुष्यामध्ये ते आठवणीत यासाठीच राहील, कारण त्या खरं तर त्या दिवशी माझा शेवटचा दिवस झाला असता, परंतु मी जे काही चांगलं काम केलं त्यामुळे मला तो पुनर्जन्म मिळाला. असं फ्रंटला एवढ्या आव्हानांना तुम्ही सामोरं जात असता, एवढे सगळे प्रॉब्लेम येत असतात, घरच्यांचं कसं काय हे असतं या मागे, एवढे चॅलेंजेस येत असताना ते कसं काय? सोनमजी, मी तुम्हाला आवर्जून सांगेन याच्यामध्ये. माझे पती, अगदी माझ्या माहेरचे सगळे, माझ्या सासरचे सगळे हे आंदोलन करत असताना आपण बघितलं असेल चारित्र्यानं बऱ्याच वेळेला झालं, धमक्या आल्या. केरळच्या वेळेला तर अगदी 800-1000 वर धमक्या येत होत्या. शिवीगाळ अजूनही होतो, कारण मी काही विचारांच्या किंवा ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहेत त्याविषयी बोलले त्यामुळे अजूनही चुकीचं बोललं जातं. परंतु माझ्या घरातनं जो पाठिंबा होता तो पहिल्यापासून खंबीर होता. म्हणजे जेव्हा माझ्याविषयी चारित्र्यानंद सुरू झालं आणि अगदी माझ्या जवळचे लोक सुद्धा चुकीचं बोलायला लागले, कारण मी प्रसिद्धी झोतात येत होते. आणि त्यावेळेला मी मिस्टरांना म्हटलं हे असे घाणेरडे मेसेज येत आहेत किंवा काय, ते म्हटले तू पुढे चालली आहेस ना, तू तुझं लक्ष जे आहे तिकडे केंद्रित कर सर्व, तू हे सगळं दुर्लक्ष कर. माझे वडील, माझ्या सासूबाई म्हटल्या तू तुझं काम कर, तुला योग्य वाटतंय ना, तू चुकीचं करत नाहीयेस ना. अगदी माझा लहान मुलगा, म्हणजे तेव्हा साधारण 5-6 वर्षाचाच होता, तेव्हा तो शाळेत वगैरे जायचा, मग त्यांनी शनी शिंगणापूरचं आंदोलन बघितलं होतं मला अटक करताना किंवा, तर त्यावेळेला तो सुद्धा संध्याकाळी म्हटला की मम्मा तुला पोलीस सोडणार आहेत का? नाही म्हटलं, सोडणार आहेत का मला माहित नाही, पण तो म्हटला की तू करतीयस ते कर. आणि महिलांना जे आहे, जसं मी शाळेत जातो माझ्या स्कूल बसमध्ये जसं माझ्या शेजारी गर्ल बसते तर तिथं का सोडत नाही? हा, देवाचा जन्म, कारण आम्ही त्याला सांगायचो की देव, जेव्हा टीव्हीला हे चालू असायचं तेव्हा मी सगळ्यांना सांगायचं की देवाचा जन्म जर आईच्या उदरातून झालेला आहे तर आईचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांना नाकारणारे तुम्ही कोण? ही दादागिरी कुणाची आहे? हे गुंडगिरीचे नियम कुणी आणलेत? आणि त्या दादागिरीच्या विरोधातलं आमचं आंदोलन होतं. आणि मला वाटतंय की ती दादागिरी आम्ही मोडून काढली आणि ते आंदोलन यशस्वी झालं. आज लाखो महिला आणि पुरुष तिथं दर्शनाला जातात,
शनिशिंगणापूरला अगदी आज तुम्ही आलाय, आज सकाळपासून सुद्धा श्रावण महिना सुरू असल्यामुळे बरेच जण जातात आणि अनेक जण मला फोन करून सांगतात की आज ताई तुमच्यामुळे चौथऱ्यावर दर्शन झालं. हे तुम्हाला आजन्म म्हणजे शनिदेवाचा फार मोठा आशीर्वाद. जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा अनेक लोक म्हटले की तृप्ती देसाईंना साडेसाती लागणार आहे, कारण शनिदेवाच्या विरोधात आंदोलन केलं. मी शनिदेवाच्या विरोधात कधी आंदोलन केलं नव्हतं. मी सांगायचं की शनीची शिळा तिथं आहे, मी आध्यात्मिक आहे, मी देवाला मानते, तर मला तिथे जसा पुरुषांना तिथे जायला अधिकार आहे तसा महिलांनाही मिळाला पाहिजे, तसा मलाही अधिकार मिळाला पाहिजे. आणि शनिदेवाची साडेसाती नाही तर शनिदेवाचं आंदोलन केल्यापासून मला आंतरराष्ट्रीय पातळीवर जी प्रसिद्धी मिळाली किंवा माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली असं काही नाही की शनीची साडेसाती लागते. तुम्ही जर चांगलं काम केलं तर नक्कीच शनिदेव तुमच्या माध्यमातून खूप चांगलं काम करून घेत असतात. तुम्ही म्हणालात की आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा तुमच्या या सगळ्या गोष्टींची दखल घेतली गेलेली आहे, तर काय अशा नेमक्या गोष्टी अंडरलाईन करून सांगता येतील? शिंगणापूरचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा सगळ्यात पहिली हेडिंग न्यूयॉर्क टाइम्सला आली होती. हा, आणि आम्हालाही माहीत नव्हतं. जेव्हा 2 दिवसांनी ही बातमी आली तेव्हा कळालं. अगदी ऑस्ट्रेलिया असेल, सिंगापूर असेल, अनेक रेडिओशी मी कनेक्ट झाले. मध्ये ट्रान्सलेटर असायचे. आणि अजून एक किस्सा जो आहे की युरोपमधल्या एका टीमचा मला फोन आला की तुम्ही मेन्स्ट्रुएशन पिरियड किंवा जे काही जेंडर इक्वॉलिटीसाठी काम करता तर त्या संदर्भात आम्हाला डॉक्युमेंटरी करायची आणि तुम्हाला युरोपमध्ये यावं लागेल, आम्ही तिकीट्स पाठवू किंवा जी काय ती सगळी व्यवस्था करू. आणि त्याच वेळेला मध्ये जे काही ट्रान्सलेटर होते त्यांना मी जे आहे ते सांगितलं की मला आवडेल, नक्कीच माझ्यावर डॉक्युमेंटरी होती, परंतु माझ्यावर आंदोलन करताना अनेक जे आहेत ते वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, माझा काही पासपोर्ट लगेच निघणार नाही, कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल, त्यामुळे म्हणजे आता मला तर येता येणार नाही, परंतु नाही केलं तरी चालेल असं काही म्हणजे मी बोलून गेले. परंतु त्याच वेळेला युरोपच्या त्या टीमचा मला फोन आला की आम्ही पुण्याला येतोय आणि आम्हाला काही करून तुमच्यावर डॉक्युमेंटरी करायची. ते पुण्यात आले, 8 दिवस इथं शूटिंग केलं आणि फ्रेंच भाषेमध्ये ती डॉक्युमेंटरी रिलीज झाली. त्यानंतर आपण जर बघितलं किंवा ऐकलं असेल कदाचित माझ्यावर ताईगिरी नावाचा चित्रपट येतोय. हा, मराठी चित्रपट. अभिनेत्री किशोरी शहाणे आणि त्यांचे पती दीपक बलराज विजदे जे दिग्दर्शक आहेत अनेक चित्रपट त्यांनी केलेले. आणि ज्या त्यावेळेला आम्ही एक ताईगिरी पथक स्थापन केलं होतं, ज्या महिलांना जी मुलं त्रास देत आहेत, कायदा आहे, कायदा कायद्याचं काम करतोय, परंतु महिलांनी सुद्धा स्वसंरक्षणासाठी जे आहे ते काही ना काही केलं पाहिजे. यासाठी आम्ही बास झाली दादागिरी भाईगिरी आता फक्त ताईगिरी अशी जी आहे ती टॅगलाईन ठेवून ताईगिरी पथकाची स्थापना केली. आणि ते वाचून जे आहे तो ताईगिरी चित्रपट जो आहे तो माझ्याकडून त्यांनी साईन करून घेतला, जो मराठीमध्ये लवकरच येणार आहे. आपण म्हणजे हे काम करत असताना अडचणी आले परंतु कधी विचार केला नव्हता की आपल्यावर कधी PhD पण होऊ शकते. कारण आता लोकांना वाटतं की अरे डॉक्टरेट मिळाली पाहिजे, माझ्या नावासमोर डॉक्टर काही ही पदवी लागली पाहिजे. परंतु इतक्या लहान वयामध्ये मी जे काम केलं त्याची दखल अगदी JNU University घेतली गेली. JNU University मी जे काय काम केलेलं आहे स्त्री पुरुष समानतेसाठी त्यावर एका मुलीने जे आहे ती PhD केली आणि ती आता जे आहे ती पॉलिटिकल सायन्सला अभ्यासाला आहे. आणि दिल्ली असेल असे वेगवेगळे राज्य असतील तिकडे अनेक जे आहेत ते डॉक्युमेंटरी आमच्या या कार्यावर रिलीज झालेले आहेत. नक्कीच, या नादाने तुम्हाला असं म्हणावं लागेल ना की तुमच्या कामाला मरण नाही आहे, ते अमर असणार आहे सतत. मग ते सिनेमाच्या माध्यमातून असू दे किंवा या सगळ्या डॉक्युमेंटरी या सगळ्या माध्यमातून तुमचं कार्य हे कायम पुढच्या पिढीपर्यंत चालत राहणार आहे. राजकारणामध्ये ऑफिशियल एंट्री कधी होणार आहे आणि कोणासोबत होणार आहे? राजकारणात जायचं आहे. बिग बॉस मधून बाहेर आल्यानंतरही मी सांगितलं होतं की कदाचित मी राजकारणात दिसेन. बाहेर आल्यावर कळालं, कारण बिग बॉसच्या घरात मोबाईल नव्हता, TV नव्हता, बाहेरची कोणती परिस्थिती नव्हती, माहीत नव्हती. परंतु लोकांची कामं करण्यासाठी विधानभवनात किंवा संसदेत जाणं गरजेचं आहे. आणि निश्चितच मला जायला आवडेल, कारण माझ्यासारखी कदाचित कृतीत काम करणारी महिला कुठल्याच पक्षात नाहीये. त्यामुळे विचार करून नक्कीच एखाद्या चांगल्या राष्ट्रीय पक्षात मी आपल्याला दिसेल. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस कुठे दिसणार? 12 लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात मी निवडणूक लढवणार. व्हेरी नाईस. तर मंडळी, या होत्या तृप्तीताई देसाई. तृप्तीताई, तुमची ही जी काही राजकीय वाटचाल सुरू होईल त्यासाठी तर सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, पण आजवरची जी काही तुमची मी अभिज्ञता ऐकली तर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला.
की सामाजिक कार्यामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता तुम्ही एवढं ओतून काम करताय, तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि तुमचं काम असंच सुरू राहू देत, पॉलिटिकली जरी गेला तरी सुद्धा ही तुमची जी नाळ आहे लोकांसोबत जोडलेली ती तशीच राहू दे, या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. असंच तुमचं कार्य सुरू राहू दे. मनापासून आभार. आणि सोनमजी, त्यांची सगळी टीम, सोमवर्स स्टफचे जेवढे काही सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. कारण आम्ही जे काम केलं ते नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून अजून अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला वाटते की माझ्यावर हे अनुभव किंवा मला जे काही अनुभव आले ते मी तुम्हाला सांगितले, पण मी सगळ्याच महिलांना आव्हानही एवढं करेन की महिला पुढे काम करत असताना अनेक अडचणी येतात, चारित्र्य हनन होतं, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, परंतु कुठेही थांबायचं नाही, कुठेही हरायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही. आपण जर काम करत राहिलो तर नक्कीच त्याची दखल जी आहे ती अनेक ठिकाणी घेतली जाते. थँक्यू. नक्कीच. थँक्यू सो मच. तुम्ही एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तुमचा आतापर्यंतचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला, त्यासाठी खूप मनापासून थँक्यू तृप्तीताई. तुमचे अनेक आव्हानांना तृप्तीताई जशा सामोऱ्या गेलेल्या आहेत, तसंच या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हालाही ती प्रेरणा मिळेल अशी मी आशा करते. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते मला आपल्या चॅनलवरती कमेंट करून नक्की कळवा. तसंच निरोप घेण्याआधी, याआधी मुलाखती व्यतिरिक्त आपल्या चॅनलवर अपलोड होत असलेल्या इतरही अनेक व्हिडिओंना तुम्ही खूप पसंती दर्शवली, त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तसंच गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या या चॅनलमध्ये अनेक नवीन सहकारी जोडले गेलेले आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि असंच एकत्रित पद्धतीने भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच नवीन व्यक्तिमत्वांसह आणि त्यांच्या नवीन स्टाफसह. भेटूया पुढच्या मुलाखतीत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.